मैं भारतीय नहीं हूँ, मैं पंजाबी हूँ। हमें वह पूरा खित्ता चाहिए जहाँ पहले पंजाब रूल करता था। पहले भारत से लेंगे, फिर पाकिस्तान भी जाएंगे। या दोन वाक्यांमुळे सध्या देशातील राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। त्यामुळे मीडिया आणि सोशल मीडियामध्ये अमृतपाल सिंग या नावाची चर्चा सुरू झाली आहे। मात्र अमृतपाल सिंग खालसा हे प्रकरण नक्की आहे तरी काय, याचा उगम कोठून आणि कशासाठी झालाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता सुरुवातीला पाहूयात अमृतपाल सिंग नक्की आहे तरी कोण। अमृतपाल सिंग पहिल्यांदा चर्चेत आला तो 23 फेब्रुवारी रोजी। या दिवशी त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी मोठा गोंधळ घातला आणि ज्यावेळी पोलिसांनी त्याला आपल्या साथीदाराला सोडण्याचं आश्वासन दिलं त्यावेळीच तो तेथून बाहेर पडला। तर ही घटना घडण्याच्या काही काळ अगोदरच अमृतपाल सिंग हा दुबईवरून परत आला होता आणि भारतात आल्यानंतर लगेचच हा अमृतपाल सिंग पंजाबच्या राजकारणात चांगला सक्रिय झाला। वारिस पंजाब दे या संघटनेचा तो सध्या प्रमुख आहे। वारिस पंजाब दे या संघटनेची स्थापना अभिनेता दीपसिंग सिद्धू याने शेतकरी आंदोलनादरम्यान केली होती। हा दीपसिंग सिद्धू तोच व्यक्ती आहे ज्याने शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यावर निसान साहिब हा झेंडा फडकवला होता। त्यानंतर 2022 याच अभिनेता दीपसिंग सिद्धूचा कार ऍक्सिडेंट झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे अमृतपालच्या समर्थकांचं आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्याचा अपघात नाही तर ही हत्या झाली आहे। आता पाहूयात अमृतपाल सिंग त्याचबरोबर अभिनेता दीपसिंग सिद्धू हे सर्वजण समर्थन करत असलेली खलिस्तान चळवळ नेमकी काय आहे। खलिस्तानी चळवळ ही एक वेगळ्या राष्ट्राची मागणी करणारी चळवळ असून शिखांसाठी एक वेगळा देश असावा असा उद्देश या चळवळीमागे आहे। ज्याप्रमाणे हिंदूंना भारत आणि मुस्लिमांना पाकिस्तान ही राष्ट्र देण्यात आली आहे त्याचप्रमाणे शिखांना देखील या भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यामुळे शिखांचं देखील एक स्वतंत्र राष्ट्र असावं या विचाराला वाचा फुटली आणि त्यातूनच या खलिस्तानी चळवळीचा उगम झाला। स्वातंत्र्यापूर्वीच स्थापन झालेल्या या चळवळीने स्वातंत्र्यानंतर देखील अनेकदा उग्र रूप धारण केलं। त्यामुळेच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं बघत 1984 भारत सरकारने लष्कराच्या सहाय्याने या चळवळीला संपवण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची मदत घेतली। या कारवाईमध्ये लष्कर थेट सुवर्ण मंदिरात घुसलं। त्याचबरोबर या कारवाईमध्ये या चळवळीचे कार्यकर्ते असलेले भिंद्रनवाले आणि त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात मारले गेले। त्याचबरोबर धर्माची जुनी हस्तलिखित धर्मग्रंथ देखील जाळले गेल्याने शीख समुदायाच्या मोठ्या प्रमाणात भावना दुखावल्या आणि याच ऑपरेशन ब्लू स्टारचा सूड उगवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी सफदरजंग रोडच्या त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली। त्यांचे अंगरक्षक असलेल्या शीख धर्मियांच्या दोघांनीच ही हत्या केली होती, त्यामुळे हिंदू आणि शिखांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात दरी वाढत गेली। या दरम्यान ऑपरेशन ब्लू स्टारचं मुख्य टार्गेट असलेला भिंद्रनवाले नेमका कोण होता हे जाणून घेऊ। जर्नेल सिंग भिंद्रनवाले हा आनंद साहिब या ठरावाचा कट्टर समर्थक होता। या ठरावानुसार शीख धर्माला हिंदू धर्मापासून वेगळं करण्यात यावं आणि शीख धर्माला एक स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी असा ठराव मांडण्यात आला होता। त्यामुळेच शीख तरुणांमध्ये तो लोकप्रिय देखील होता। मात्र दुसरीकडे तो 32 हिंदूंना मारण्यासाठी शीख धर्मियातील प्रत्येकाला चिथावणी देखील देत होता। त्या काळच्या राजकारण्यांना मारण्याच्या धमक्या असो किंवा पंजाब केसरीचे संस्थापक संपादक असलेले लाला जगत नारायण यांची हत्या असो, या सर्व कारवायांमुळे भिंद्रनवाले आता एक अतिरेकी बनला होता। त्याचबरोबर लष्करापासून वाचण्यासाठी त्याने थेट सुवर्ण मंदिराचा आसरा घेतला होता। मात्र ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये तो मारला गेला आणि आता जर्नेल सिंग भिंद्रनवाला यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सक्रिय झाला आहे तो म्हणजे अमृतपाल सिंग। अमृतपाल सिंग हा भिंद्रनवाले यांच्याप्रमाणेच निळी पगडी घालतो, त्यामुळेच त्याला भिंद्रनवाला पार्ट 2 असं देखील संबोधलं जात आहे। खलिस्तानी चळवळीचं समर्थन करणाऱ्या आणि दिल्लीतील लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलनादरम्यान निशान साहिब फडकावणाऱ्या दीपसिंग सिद्धूची पोकळी भरून काढण्याचा तो प्रयत्न करतोय। बोलण्याची आक्रमक शैली असो, खलिस्तानचं समर्थन असो, त्याचबरोबर पंजाबमधील बेरोजगारीचा मुद्दा, नशा आणि पंजाबी मूळ या सर्व मुद्द्यांवरून तो चांगलाच पाठिंबा मिळवतोय। अमृतपाल सिंग हा अभिनेता दीपसिंग सिद्धूला कधीही भेटला नव्हता, मात्र शेतकरी आंदोलनादरम्यान सोशल मीडियामध्ये सक्रिय असल्याने त्यांची एकमेकांसोबत चर्चा व्हायची।
आणि त्यानंतर अमृतपाल सिंगने थेट आनंदपूर साहिब या ठिकाणी 900 लोकांसह अमृतधारी शीख बनण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आणि त्यानंतर 4 दिवसांनी मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने शीख समुदाय हा रोडे या गावामध्ये म्हणजेच भिंद्रानवाले यांच्या गावामध्ये उपस्थित झाला आणि या ठिकाणी त्यांनी अमृतपालच्या दस्तरबंदीत सहभाग घेतला. दरम्यान अमृतपाल सिंगच्या आताच्या चर्चेत येण्यामागील कारणांपैकी आणखी एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे खलिस्तानी चळवळीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतरच गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा हे म्हणाले होते की खलिस्तानी चळवळ ही त्या ठिकाणचं सरकारच संपवून टाकेल. यावर गृहमंत्री अमित शहा यांना अमृतपालने थेट उत्तर दिलं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार खलिस्तानच्या बाजूने शांततेच्या मार्गाने बोलल्यास कोणताही गुन्हा ठरत नाही. आणि यावेळी अमित शहा यांना उत्तर देताना अमृतपालने थेट त्यांना धमकीवजा इशाराच दिलाय. अमृतपाल म्हणाला आहे की अशाच प्रकारे इंदिरा गांधी यांनी देखील सांगितलं होतं, मात्र त्यांच्यासोबत काय झालं तेच देखील शहा यांच्याबरोबर देखील होऊ शकतं असा धमकीवजा इशारा त्याने यावेळी दिलाय. त्यामुळे मंडळी, खलिस्तान चळवळीचं समर्थन करणं असो किंवा केंद्र सरकारला विरोध करणं असो, या सर्व मुद्द्यांवरून आता अमृतपाल सिंग याच्यावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. त्याचबरोबर आमच्या letsup.com या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका.